काँग्रेसनं 60 वर्षात काही केलं नसतं तर तुम्ही आश्वासनही देऊ शकला नसतात. या शब्दात काँग्रेस उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी केंद्र सरकारला झोडपून काढलंय. उत्तर मुंबईच्या एका सभेमध्ये त्या बोलत होत्या. पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलही या सभेला उपस्थित होता. मी नैतिकरित्या चुकत नाही, कुणाचं वाईट करत नाही, त्यामुळे माझ्या हात रग आहे असं रोखठोक विधान केलंय खासदार उदयनराजे भोसले यांनी. न्यूज रूम चर्चा आमच्या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. लोकशाहीचं पुनरुत्थान करायचं असेल तर विद्यमान सत्ताधारी पक्षाचा पराभव करावाच लागेल असंही ते म्हणाले. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले नाही तर निदान खासदार तरी होतील अशी खोचक टीका शरद पवारांनी केली आहे. पवारांच्या कुटुंबात वाद असल्याची टीका मोदींनी वर्ध्याच्या सभेत केली होती. त्यावर प्रत्युत्तर देताना पवारांनी मोदींवर मार्मिक टीका केली आहे. परभणीत लोकसभेच्या शिवसेना उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचारासाठी पंकजा मुंडेंनी जिंतूर इथं सभा घेतली आणि यावेळेला पंकजा मुंडेंनी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंवर जोरदार टीका केली. विरोधी पक्षनेते म्हणजे सेटिंग आणि तोडपाणी करणारे नेते आहेत अशी टीका पंकजा मुंडेंनी केली आहे. लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येते तशीच राजकीय नेत्यांच्या सभांना उधाण आलेलं आहे. या सभांमध्ये प्रत्येकजण एकमेकांवर टीका करतोय. भंडाऱ्यातल्या प्रचारसभेला राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे उपस्थित होते. यावेळी त्यांनी पंकजा मुंडेंवर टीका केली. मी मुंडे साहेबांचा वारस नाही पण जे आहेत त्यांना वारसा सांभाळता आला नाही असंही धनंजय मुंडे म्हणाले. शिरूरमधील राष्ट्रवादीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हेंची काल सभा झाली. कोल्हेंच्या प्रचारासाठी शरद पवारही आले होते. जातीयवादाला फाटा द्या, उमेदवारांची जात बघून मतदान करू नका असं आवाहन अमोल कोल्हे यांनी केलं. नीरव मोदीसारखे लोक हे भाजपचेच बगल बच्चे आहेत अशी बोचरी टीका शरद पवारांनी केली आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी काल नाशिकमध्ये तरुणांशी संवाद साधला. तरुणांच्या अनेक प्रश्नांची त्यांनी दिलखुलास उत्तर दिली, काही किस्सेही सांगितले. शेवटी ते तरुणाईसोबत सेल्फी काढायला विसरले नाहीत. बराच वेळ ते सेल्फी काढत होते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा गडचिरोलीमध्ये प्रचार दौरा रद्द झाल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांची निराशा झाली आहे. गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचारासाठी अमित शहांची गडचिरोलीमध्ये जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र सभा सुरू होण्याच्या अर्धा तासाआधी त्यांचा दौरा रद्द झाला. लोकसभेच्या पहिल्या टप्प्याच्या निवडणुकीसाठी प्रचाराचे अवघे 3 दिवस उरल्यानं पूर्व विदर्भात प्रचार शिगेला पोहोचलाय. प्रचारासाठी आजचा शेवटचा रविवार असल्यानं नागपूरचे भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांनी रोड शो केला. पूर्व नागपुरात गडकरींनी रोड शो करत लोकांशी थेट संवाद साधण्याचा प्रयत्न केला. नागपूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांच्या वचननाम्याचं प्रकाशन काल नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आलं. या वचननाम्यामध्ये पुढील 5 वर्षात नागपूर शहरात करण्यात येणाऱ्या विकास कामांची माहिती देण्यात आली आहे. मावळ लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी बाबा अजित पवारांनी पुढाकार घेतला आहे. अजितदादा दुचाकी रॅलीमध्ये सहभागी झाले होते. अजित पवार आणि पार्थ या दोघांनीही पिंपरी चिंचवड इथं एकत्रित प्रचार केला आणि पिंपरी चिंचवड शहरातल्या भक्ती शक्ती समूह शिल्पाचं पूजन करत त्यांच्या रॅलीला सुरुवात झाली. बीड इथल्या जाहीर सभेमध्ये पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंवर घणाघाती टीका केली आहे. जयदत्त क्षीरसागर यांच्या भेटीचा दाखला देत काही लोक राष्ट्रवादी संपवण्याचं काम करत असल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय. त्याचबरोबर कारखान्याच्या नावानं लोकांच्या जमिनी धनंजय मुंडेंनी लुबाडल्याचा आरोपही त्यांनी केला. हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना उमेदवार हेमंत पाटील यांच्या प्रचार करण्यासाठी आलेल्या पंकजा मुंडे यांनी भाषणामध्ये विधान परिषद नेते विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांची पूर्तता न केल्यामुळे आता लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय अमरावती जिल्ह्यातल्या प्रकल्पग्रस्तांनी घेतलेला आहे. सध्या जिल्ह्यामध्ये 300 गावातील प्रकल्पग्रस्त शेतकरी त्रस्त असताना त्यांना कोणत्याही प्रकारची मदत न मिळाल्यानं त्यांच्या अडचणी अजूनही जैसे थेच आहेत. यवतमाळ जिल्ह्यात आणि यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये राजकीय पक्षांच्या सभांचा जोर वाढलेला आहे तर अपक्ष उमेदवाराने प्रचारासाठी सिनेतारकांना मैदानात उतरवलंय. भाजपातून बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी दाखल करणाऱ्या परशुराम आळे यांनी यवतमाळमध्ये मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा रोड शो आयोजित केलेला होता. मतदारांनी सुद्धा त्याला चांगला प्रतिसाद दिला. वर्धा लोकसभेचे भाजप शिवसेना युतीचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारार्थ शनिवारी अमरावतीच्या जरूड इथं प्रचारसभा झाली. यावेळी एका तरुणानं आमदार अनिल बोंडे यांना विकास कामांसंदर्भात काही प्रश्न विचारल्यामुळे सभेमध्ये एकच गोंधळ उडाला.
नाना पटोले यांनी प्रचारात आघाडी घेत घरोघरी पदयात्रा काढल्या. शेवटचा रविवार प्रचारासाठी असल्यामुळे पटोले यांनी शहरातील मध्य नागपुरात अनेक ठिकाणी सभाही घेतल्या. विकासाचे मॉडेल भाजपवाले सांगतात ते फसवा असल्याचा आरोप नाना पटोलेंनी केला. परभणी लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजेश विटेकर यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी परभणीत सभा घेतली. या सभेमध्ये त्यांनी मोदींवर जोरदार टीका केली. मोदींचं रेटिंग घसरतंय त्यामुळे ते राम मंदिरासारखे मुद्दे काढत असल्याचंही जयंत पाटील म्हणाले. यवतमाळ वाशिम मतदारसंघात संजय राठोड यांचा ट्रॅक्टर चालवतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलंय. यवतमाळ मतदारसंघातील भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार पी बी आडे यांचं ट्रॅक्टर मतदान चिन्ह आहे आणि पी बी आडे आणि संजय राठोड दोघेही बंजारा समाजात आहेत. त्यामुळे बंजारा समाजाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर हा व्हिडिओ झपाट्यानं व्हायरल होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांची उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड सौनस आणि लोटे इथं प्रचारसभा पार पडली. युतीचे उमेदवार आनंद गीते यांना 7 वेळा संधी दिली तरी कोकणचा विकास झाला नाही. मला फक्त एकदा संधी द्या, कोकणचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही असं आश्वासन सुनील तटकरेंनी दिलंय. रावेरचे काँग्रेस राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार डॉक्टर उल्हास पाटील भुसावळमध्ये प्रचारासाठी फिरत असताना त्यांना जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागलं. प्रचारादरम्यान भुसावळमधील अप्रेंटिस धारकांनी त्यांच्यापुढे आपला संताप व्यक्त केला. गेल्या 5 वर्षात भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनी आमचे प्रश्न न सोडवल्याचं त्यांनी सांगितलं. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधलाय. गांधी घराण्याच्या त्यागावर बोलण्याच्याऐवजी मोदींनी आतापर्यंत काय दिवे लावले ते सांगावेत अशी टीका शरद पवारांनी केली आहे. ते दौंडमध्ये कार्यकर्ता संवाद मेळाव्यात बोलत होते. जळगाव लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी कापल्यानं नाराज आमदार स्मिता वाघ यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी देवकरांनी वाघ दाम्पत्याशी औपचारिक चर्चा केली. देवकर आणि वाघ दाम्पत्यादरम्यान बंद दारात चर्चा झाली. या बैठकीचा तपशील समजू शकलेला नाही आहे. हिंगोली जिल्ह्यातल्या कनेरगाव नाका इथं मिकी माऊच्या आकाराच्या फुग्यातून पडल्यामुळे एका लहानग्याचा मृत्यू झाला. हा फुगा 100 फूट उंच उडाला आणि त्यातून पडून मनमोहर मोरे या 10 वर्षांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला तर 4 लहान मुलं जखमी. नाशिक शहरातील अंबड लिंक रोडवरील एका घरात घरगुती गॅस सिलेंडरच्या स्फोटात एकाच कुटुंबातील 4 जण जखमी झालेत. रवींद्र ठाकरे, शैला ठाकरे, शुभम ठाकरे, प्रांजल ठाकरे अशी या 4 जणांची नावं आहेत. शैला ठाकरे यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. संगमनेर तालुक्यातील पठार भाग वर्षानुवर्ष दुष्काळाच्या झळा सोसतोय. तालुक्यातील डोळसणे गावामध्ये सध्या भीषण पाणी टंचाई आहे. 2 दिवसाआड गावात पाण्याचा टँकर येत असल्यानं गावकऱ्यांचे मोठे हाल होत आहेत. त्यामुळे गावकऱ्यांनी जगायचं तरी कसं असा सवाल उपस्थित केला. पिंपरी चिंचवड शहरातील एका जुन्या घराला आग लागली आहे. सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही आहे, मात्र आगीत घराचं मोठं नुकसान झालं. अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि काही वेळातच ही आग आटोक्यात आणण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील कुळवंडी, मिरले, एनवरे या 3 गावानजीक जंगलाला भीषण वनमा लागलेला आहे. रखरखत्या उन्हात वनव्यानं पेट घेतला आणि त्यामुळे शेकडो झाडं जळून खाक झाली आहेत. गावाला एका बाजूनं वनव्यानं घेरल्यानं गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. विनय कुमार चौबे यांची मुंबईच्या नव्या सह पोलीस आयुक्तपदी निवड झाली आहे. देवेंद्र भारती यांच्या जागेवर ही नियुक्ती करण्यात आली आहे. चौबे सध्या आर्थिक गुन्हे शाखेचे सह पोलीस आयुक्त आहेत. निवडणूक आयोगानं राज्य सरकारला देवेंद्र भारती यांच्या बदलीचे आदेश दिले होते. नागपूर जिल्ह्यातल्या महादुला कोराडी इथं 14 एप्रिलला होणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती सोहळ्याला कालपासून सुरुवात झाली आहे. संयुक्त जयंती समारोह समिती महादुला आणि 6 ते 7 किलोमीटरपर्यंतच्या सगळ्या बौद्ध विहार मिळून संयुक्तरित्या आंबेडकर जयंती साजरी करतात. काल झालेल्या वॉकेथॉनला लोकांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली. नाशिकमध्ये कार रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेमध्ये 70 महिला कार चालकांनी सहभाग नोंदवला. संकल्पना कल्पकता यांचा या स्पर्धेमध्ये अनोखा संगम अनुभवायला मिळाला. या स्पर्धेच्या माध्यमातून कार्सवर जनजागृतीचा संदेश सुद्धा देण्यात आला होता. डोंबिवलीमध्ये अनोखं पुस्तक आदान प्रदान प्रदर्शन भरवण्यात आलं. डोंबिवलीच्या टिळकनगर शाळेच्या प्रांगणामध्ये भरवण्यात आलेल्या या प्रदर्शनात पुस्तकांचा भला मोठा खजिना चोखंदळ वाचकांसाठी खुला झाला. या प्रदर्शनासाठी पहिल्याच दिवशी तब्बल 12,000 पुस्तकं वाचकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी आजपासून राज्यातल्या किमान 6,000 पेक्षा जास्त गावांमध्ये मध्यरात्री 12 वाजल्यापासून वॉटर कप सीझन 4 या स्पर्धेला सुरुवात होते. राज्यातल्या शेकडो गावांनी पहिल्याच रात्री मशाल मोर्चे काढत शिवारात आपली हजेरी लावली आणि श्रमदानाच्या महायज्ञाला सुरुवात केली. मंगळवेढा तालुक्यातल्या पाटखळ इथं पारंपरिक पद्धतीनं पावळ धरण्यात आले आणि 60-70 वयामध्ये पदार्पण केलेल्या या गावकऱ्यांनी आपल्या पारंपरिक गाण्यांच्या तालावर ठेका धरत आनंद लुटला आणि सूर्य मावळतीला जात असताना गजी ढोलाच्या तालावर जुन्या पद्धतीचा हा खेळ खेळत असताना लालबुंद होऊन सूर्य आग ओकत होता. सूर्य मावळतीच्या दिशेनं झुकत होता आणि 60-70 वयात पदार्पण केलेली मंडळी हा खेळ खेळत होती. मंगरुळपीर तालुक्यातल्या चिंचखेड इथं राजाराम कोरडे यांच्या गोठ्याला दुपारी आग लागली आणि यामध्ये जनावरांच्या जाळ्यासह शेतीपूर्वी साहित्य जळून खाक. या आगीमध्ये शेतकऱ्यांचं 1,00,000 रुपयांचं नुकसान झालं असून कोणतीही जीवितहानी झाली नाही. उन्हाची दहा लागू नये यासाठी श्री विठ्ठलाला रविवारपासून चंदन उटी लावण्यास सुरुवात झाली आहे. 7 एप्रिल ते 7 जून या कालावधी दरम्यान श्री विठ्ठल रुक्माईच्या मूर्तींवर चंदनाचे लेपल केले जाणार आहेत. मंदिर समितीच्या वतीनं भाविकांसाठी चंदनउटीची ही पूजा उपलब्ध करून देण्यात आली आहे.